हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलं असेल, एमएसटी सीईटीची आन्सर की ही त्या ठिकाणी रिलीज झालेली आहे आणि अर्थातच तुम्ही सगळ्यांनी स्वतःचे स्कोर्स पण कॅल्क्युलेट केले असतील. काही विद्यार्थी असेही असतील की ज्यांना काही क्वेश्चन्समध्ये वाटते की यार मला चुकीचं देण्यात आलंय, तुम्ही ऑब्जेक्शन्स आणि ग्रिव्हेन्सेस रेज करू शकता. पण ज्या मुलांना वाटते की नाही माझी आन्सर की एकदम बरोबर आहे, जितके मला स्कोर्स मिळायला पाहिजे होते तितके दिसत आहेत. आता याच्यामध्ये मी असं म्हणेल की काही विद्यार्थ्यांचे मी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स बघितल्या की सर आम्ही खूप अभ्यास केला होता, लाईन टू लाईन सगळं वाचलं होतं, खूप सारे मॉक टेस्ट दिले होते, आम्ही तुमचे सगळे सेशन्स बघितले होते, तरी पण मनासारखे स्कोर्स नाही आलेत, स्कोर थोडे कमी आलेत. काही मुलांचे अक्षरशः 50, 60, 70, 80, 109, 109, 110, 120, 130, 140 पर्यंत स्कोर्स काही जणांचे आलेले आहेत. सो त्यांना आता आलंय टेन्शन की सर आता पहिली गोष्ट ही सांगा, म्हणजे दोन प्रश्न जे मेन आहेत की पहिली गोष्ट ही की या स्कोर पासून पर्सेंटेज स्कोर्स कसे काढायचे आणि दुसरी गोष्ट की सर हे जे स्कोर्स आले ते या स्कोर्सवर आमचे ऍडमिशन्स होतील का आणि आमचे पर्सेंटाईल आम्हाला चांगले मिळतील का, आता आमचं कसं होणार. आता तर फार एकदम अवघड वाटायला लागलं, आम्हाला टेन्शन वाढलंय. आता मी या दोघंही प्रश्नांची उत्तर देतो. जो पहिला प्रश्न होता की या स्कोरवरून पर्सेंटाईल कसे काढायचे, मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो जरा एकदा बघून घ्या. दुसरा जो मेन प्रश्न आहे त्याच्याबद्दल बोलतो. हे बघा बाळांनो, तुम्हाला जे आता स्कोर्स मिळाले ना हे तुमचे मार्क्स आहेत. हे काय आहेत? तुमचे मार्क्स, म्हणजे तुम्ही ज्या बॅचमध्ये तुम्ही ज्या शिफ्टमध्ये पेपर दिला हे तुमचे मार्क्स आहेत. आता टेन्शन का वाढते ते सांगतो, कारण की तुमचा कोणीतरी मित्र आहे, मैत्रीण आहे, ती तुम्हाला सांगते की तिला मिळाले 110 मार्क्स, ठीक आहे, आणि तुम्हाला मिळाले समजा उदाहरणार्थ 90 मार्क्स, ठीक आहे. मग आता तुम्ही काय म्हणताय डोक्यातल्या डोक्यात, काय विचार करताय की यार मला 90च आहे, त्याला 110 आहे, म्हणजे आता त्याचं ऍडमिशन होऊन जाईल आणि मी आता असंच राहून जाईल. मी परत एकदा सांगतो, समजा तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची बॅच डिफरंट असेल, ठीक आहे, सपोज तिची B2 बॅच आहे आणि तुमची बॅच B1 आहे, तर हे घडणं स्वाभाविक आहे, ठीक आहे. म्हणजे हे असं असू शकतं की तिला 110 मार्क्स मिळून सुद्धा तिचे पर्सेंटाईल स्कोर किंवा त्याचे पर्सेंटाईल स्कोर तुमच्यापेक्षा कमी असू शकतात आणि तुम्हाला कमी मार्क्स मिळून सुद्धा तुमचे पर्सेंटाईल स्कोर हे जास्त असू शकतात. असं का? त्याचं कारण असतंय, कारण की या बॅचमध्ये जो पेपर दिला होता आणि या बॅचमध्ये जो पेपर दिला होता त्याची डिफिकल्टी लेवल ही डिफरंट असू शकते. इरेस्पेक्टिव्ह की सीईटी सेलने हा प्रयत्न केला होता की डिफिकल्टी लेवल सेम ठेवायची, पण तरी सुद्धा डिफिकल्टी लेवल वेगळी असते बऱ्याच वेळेस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या बॅचचा टॉपर आणि तुमच्या बॅचचा टॉपर जो आहे त्याला किती मार्क्स मिळालेत हे पण वेगवेगळे असू शकतात. त्याच्यामुळे हे जर आणि तरचे गणित आहेत, त्यामुळे आता तुम्हाला जे मार्क्स मिळाले आहेत ना ते विनाकारण इतरांसोबत कम्पेअर करू नका. ते तुमचे जे मार्क्स आहेत, तर हे मार्क्स सध्या तुम्हाला फक्त एक इव्हॅल्युएशनसाठी ती आन्सर की दिलेली आहे सीईटी सेलने की बाबा तुम्ही बघून घ्या तुम्ही जे क्वेश्चनचं आन्सर दिलं होतं आणि जे करेक्ट आन्सर ते मॅच होतं आहे काय. नंतर काय आहे, मुलं काय म्हणतात, मग मुलांचं एक जनरली असतं ना की नाही मी सगळं लिहिलं होतं तरी मला कमी मार्क्स मिळाले, सो याला स्कोप राहू नये म्हणून ही आन्सर की अगोदर रिलीज केली जाते. आता हे जे आलेत ते मार्क्स आहेत, याच्यावर ऍडमिशन्स होतात का? नाही, याच्यावर ऍडमिशन्स होत नाही. आता तुम्हाला जे मिळालेले मार्क्स, मग ते 60 पासून 140 पर्यंत असू शकतात, याचं कन्वर्जन पर्सेंटाईल स्कोर मध्ये केलं जाईल. कशामध्ये केलं जाईल? पर्सेंटाईल स्कोर मध्ये केलं जाईल. हे कसं करतात याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा बनवला होता, तुम्ही जर तो बघितला नसेल तर बघून घ्या. त्याच्यात मी डिटेल बद्दल बोललेलो आहे की पर्सेंटाईल स्कोर्स कसे काढतात, त्याचा फॉर्म्युला काय आहे, कशा पद्धतीने ते असू शकतात. सो या पर्सेंटाईलवर तुमचे ऍडमिशन होतात. आता तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला मार्क्स जरी कमी असतील किंवा मार्क्स जरी जास्त असतील तरी दुःखी आणि आनंदी हे दोघं पण व्हायचं नाही, कारण की सध्या तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचे ऍक्च्युअल पर्सेंटाईल स्कोर्स रिझल्टवर येत नाही तोपर्यंत. म्हणजे पुढची स्टेप तुम्हाला हीच आहे की यू हॅव टू वेट अँड वॉच टिल युअर एमएसटी सीईटी रिझल्ट डिक्लेअर, आहे ना. तुमचा साधारणपणे 15 तारखेपर्यंत रिझल्ट येईल असं सीईटी सेलने स्वतःच सांगितलंय. सो रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला आता वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहायचंय. अजिबात असं नाही म्हणायचंय की मला 60च मिळाले त्याला 120 मिळाले मग तो माझ्या पुढे निघून जाईल. नाही बाळांनो, रिझल्टच्या दिवशी बघा तुम्हाला हे चित्र थोडंसं वेगळं दिसेल, बदललेलं दिसेल. हे माझं हॉनेस्ट ओपिनियन आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सध्या आलेल्या मार्क्सचं इतकं टेन्शन घेऊ नका. आणि आता काही जण म्हणत असतील की सर मला इतके कमी मार्क्स आहे मग मी आता रिपीट करू का आणि मग आता माझं कसं होणार. मी आता ह्या मुलांसाठी सांगतो, रिझल्ट लागेपर्यंत वेट करायचं आहे आणि मग तुम्हाला फायनल डिसिजनवर यायचंय. इनफॅक्ट त्याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवतो की बाबा जर मार्क्स कमी येत असतील, रिझल्टमध्ये पण कमी मार्क्स आहे, मग काय करायचं, रिपीट करायची का नाही करायची, हे तुम्हाला मी क्लिअरली सेपरेट व्हिडिओमध्ये सांगतो. आत्ताचा जो मेन मुद्दा होता की जो मला मागच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मुलांनी टाकला की सर मार्क्स फार कमी आले आहेत,
फार असं निगेटिव्ह निगेटिव्ह वाटतंय, जितके होप्स होते सीईटी रिझल्ट कडून तितके तर काही वाटून राहिले. अरे तुम्ही इतक्या लवकर होप्स कस काय सोडता, अजून तुमचा रिझल्टच नाही आलाय, हे तुम्हाला जस्ट फक्त मार्क्स सांगण्यात आलेले आहे, याला कन्वर्ट होऊ द्या, याच्यापासून पर्सेंटाइल स्कोर्स कॅल्क्युलेट होऊ द्या, आणि तुमचं जे ऍक्च्युअल एमएचटी सीईटीचा रिझल्ट कार्ड येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे पर्सेंटाइल स्कोर असेल त्याच्यावर तुमची सगळी भेसता आहे, त्याच्यावर सगळे तुमचे ऍडमिशन अवलंबून आहे. सो आता निगेटिव्ह किंवा लगेच पॉझिटिव्ह होऊन काही उपयोग नाही, काही जरा वाटतो सर मला 140 आले आता माझं होऊन जाईल, नाही बाळांनो असं नाही आहे. तुमच्या बॅचमध्ये टॉपर कितीच आहे तेही जरा एकदा बघायला लागेल. सो आनंदी पण नाही व्हायचं, दुःख पण नाही व्हायचं, न्यूट्रल राहायचं. आय होप तुम्हाला मी जे सांगतोय तो पॉईंट क्लिअर झाला असेल. अजूनही काही शंका असेल कमेंट सेक्शन आपलाच आहे, टाका त्याच्यामध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावर बनवून देतो. नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत असतो. इन्स्टाला असेल तर इन्स्टाला मला फॉलो करा पर्सनल गोष्टींसाठी. माझा आयडी आहे Digambar22Mali. ओके, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला. व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर जस्ट हाय म्हणू शकता आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. आय होप पॉईंट्स क्लिअर झालेत, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही, आनंदी जगा, रिझल्ट येऊ द्या, रिझल्ट आल्यानंतर पुढच्या गोष्टी डिस्कस करता येतील. विश यू ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे, टेक केअर, बाय बाय, जय हिंद, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ द नेक्स्ट टॉपिक, बाय बाय.